पाहुयात पुढची बातमी. विरोधी पक्ष नेतेपद मिळावं यासाठी आता महाविकास आघाडीकडून सुद्धा हालचालींना सुरुवात झाली आहे. महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष मिळून विरोधी पक्ष नेतेपदावरती दावा करण्याची शक्यता आहे. निवडणूक पूर्व आघाडी असल्याचा महाविकास आघाडीचा हा युक्तिवाद आहे आणि निवडणूक पूर्व आघाडी असल्यामुळे आणि या संदर्भातलं पत्र आता महाविकास आघाडी राज्यपालांना देणार असल्याचं बोललं जात आहे. याविषयी बोलूयात आमचे प्रतिनिधी वेदांत नेब आपल्या सोबत आहेत. वेदांत, आपण बघितलंय की निकाल तर हाती आलाय, मात्र जो आकडा आहे विरोधी पक्ष नेतेपद मिळावं यासाठीचा, तो महाविकास आघाडीमधल्या तीनही पक्षांपैकी कुणालाही गाठता आलेला नाही आहे, त्यामुळे आता वेगळ्या हालचाली सुरू झालेल्या आहेत. ज्या प्रकारे आपण बघितलं, सदस्यांचं 29 हे संख्याबळ सभागृहात हवं आहे विरोधी पक्ष नेतेपद मिळावं यासाठी, मात्र महाविकास आघाडीचे तिन्ही प्रमुख पक्षांना हा 29 आकडा गाठता आलेला नाही आणि त्यामुळेच विरोधी पक्ष नेते पद जे आहे ते रिक्त राहील अशी चिन्ह असताना महाविकास आघाडी मिळून यासाठी प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळते. ही जी निवडणूक लढवली गेली ती निवडणूक पूर्व आघाडी ही महाविकास आघाडीने ही निवडणूक लढवली आहे, त्यामुळे प्री पोल अलायन्स लेटर हे महाविकास आघाडीकडनं राज्यपाल त्यासोबत विधानसभा अध्यक्षांना दिलं जाऊ शकतं आणि आम्ही एकत्रित मिळून निवडणूक लढवल्याने एकत्रित मिळून विरोधी पक्षनेते पद आम्हाला विधानसभेचं मिळावं यासाठी आता महाविकास आघाडी प्रयत्न करत असल्याची माहिती सूत्रांकडनं मिळत आहे. आपण जर आकडेवारी बघितली, सदस्यांची संख्या बघितली, तर शिवसेना ठाकरे गटाकडे 20 जागा आहेत, काँग्रेसकडे 16 जागा आहेत आणि 10 जागा ह्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे आहेत आणि हे तीन मिळून जर एकत्रित आपण आकडेवारी पाहिली तर त्याचा 29 आकडा हे तिन्ही पक्ष मिळून गाठत आहेत आणि त्यामुळे त्याचं संख्याबळ जास्त, म्हणजेच अर्थातच शिवसेना ठाकरे गटाकडे विरोधी पक्ष नेतेपद देऊ शकतं, त्यामुळे पक्षांतर म्हणजे ठाकरेंच्या पक्षांतर्गत सुद्धा त्या प्रकारच्या हालचाली सुरू आहेत. आदित्य ठाकरे किंवा भास्कर जाधव यांचा विरोधी पक्ष नेतेपदासाठी विचार होऊ शकतो, मात्र हे सगळं राज्यपाल त्यासोबत विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयावर अवलंबून आहे आणि त्यामुळेच विधानसभा अध्यक्ष नेमका काय निर्णय घेतात, सत्ताधारी नेमका काय निर्णय घेतात या सगळ्या पदासंदर्भात हे सुद्धा बघावं लागेल. यामिनी अगदी धन्यवाद वेदांत या माहितीसाठी. तर विरोधी पक्ष नेतेपद मिळावं यासाठी आता महाविकास आघाडीकडून हालचालींना वेग आलेला आपण बघतोय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.